पेपरमध्ये उपासना केंद्राचं नाव ऐकलं होतं, सातारा केंद्र वाचलं होतं. तर मी बापूला तिथं मुंबईत असताना काय म्हटलं, बापू मला सातारमध्ये जाणार, ज्या ठिकाणी तुमचं उपासना केंद्र असतं तिथंच मला घर मिळालं पाहिजे. तर मग माझी मुलं म्हणली सातारमध्येच घर घ्यायचं, वडिलांना म्हणजे सातारमध्येच घ्यायचं, घरी जायचं नाही. मग तिथून हे आम्ही दोघं जण आलो तिथं सातारमध्ये घर बनवलं. माझ्या बहिणीनं खोली मला दाखवलं, दाखवल्यानंतर मी खोली बघायला आत गेले. एक पाय आवडवा आत टाकला, हरिओम बापू म्हणते, म्हटलं मला घर मिळलंच पाहिजे. दोन तीन खोल्या खोल्या पाहिल्या पण त्या काय पास पडल्या. निकी खोली पाहिल्यानंतर मी म्हटलं हरिओम बापू, पाय उजवा आत टाकला. आमच्या मित्रांपाशी काय पैसे नव्हते, पैसे नसले म्हणून माझ्यापाशी पैसे होते पाच आठ, पेन्शनचे पैसे माझ्याकडे. ते म्हटले आता पैसे नाही ते आम्ही तो रूम भेटणार तर म्हटलं आजच्या आज खरेदी केली तर ते रूम तुम्हाला मिळत नाही तर मिळणार नाही. म्हटलं ठीक आहे बोला आता काय बहीण बहीण म्हणते आमची म्हणजे आज माझ्याकडे आता पैसे नाही. मी काय म्हटलं ऐक माझ्याकडे पैसे 5,000 आहेत, आपण विचारत धरू लगेच विचारत दिली की तो रूम घेतला त्याला चाकरणार. मग इथं आल्यानंतर मी उपस्थित राहिले आणि